चार वर्षात प्रथमच 10 तालुक्यात पावसाची सरासरी ओलांडली, त्यामुळे अमरावती जिल्ह्यात मार्च महिन्यात भूजल स्थिती खालावली नाही। मात्र भूजल स्थिती ही इतकी उत्तमीने नाही। सद्यस्थितीत केवळ भातकुली, चांदूर रेल्वे व चांदूर बाजार तालुक्यात 1.20 मीटर पर्यंत पाण्याची पातळी वाढली आहे। उर्वरित 11 तालुक्यात मात्र भूगर्भातील पाण्याची पातळी 0.50 मीटरने आतच असल्याने मार्च महिन्यात अमरावती जिल्ह्यात पाण्याची टंचाई जाणवत आहे।